नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। बालमित्रांनो, आज आपण विषय बुद्धिमत्ता घटक शब्दसंग्रह पाहणार आहोत। त्या घटकामध्ये आपण आज प्रश्नांचा सराव करणार आहोत। परंतु त्याआधी बालमित्रांनो, मागील तासिकेमध्ये आपण शब्दसंग्रह घटकाचा सराव करण्यासाठी कोणकोणत्या बाबींची आणि कोणकोणत्या घटकांची आवश्यकता असती ते मी तुम्हाला सविस्तरपणे सांगितलेलं आहे। तर आज आपण त्या घटकावरील प्रश्नांचा सराव करणार आहोत। परंतु त्याआधी प्रश्नांचा सराव करण्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे? तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वप्रथम प्रश्न काळजीपूर्वक वाचला पाहिजे। त्यानंतर प्रश्नाचे वाचन केल्यानंतर प्रश्नातील तीन पर्यायामध्ये सारखेपणा शोधला पाहिजे आणि चौथा पर्याय आपण वेगळा केला पाहिजे। विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टी जर आपण अचूक केल्या तर आपण प्रश्नाचं उत्तर अचूक शोधू शकतो। चला तर बालमित्रांनो, स्क्रीनवरती पहिला प्रश्न दिसत आहे, गटात न बसणारे पद ओळखा, आपण तो सोडवूया। पहिला पर्याय आहे आग्नेय ईशान्य, दुसरा पर्याय आहे पूर्व पश्चिम, तिसरा पर्याय आहे ईशान्य नैऋत्य आणि चौथा पर्याय आहे दक्षिण आणि उत्तर। पहा, या चार पर्यायामध्ये आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे। त्यासाठी आपण बाजूला एक चित्र दिलेलं आहे, त्या चित्रामध्ये बाणाने दिशा दाखवलेली आहे। त्यामध्ये बघा, पर्याय क्रमांक एक आग्नेय आणि ईशान्य समोरासमोर दिसते का? नाही, समोरासमोर नाही। पर्याय क्रमांक दोन पूर्व पश्चिम समोरासमोर दिसत आहे। त्यानंतर बघा, पर्याय क्रमांक तीन ईशान्य आणि नैऋत्य समोरासमोर दिसत आहे। त्यानंतर पर्याय क्रमांक चार दक्षिण आणि उत्तर समोरासमोर दिसत आहे। म्हणून पर्याय क्रमांक दोन तीन आणि चार समोरासमोरच्या दिशा आहेत, तर पर्याय क्रमांक एक समोरासमोरची दिशा नाही आहे। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आग्नेय ईशान्य। विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवरती दुसरा प्रश्न दिसत आहे, गटात न बसणारे पद ओळखा। पर्याय क्रमांक एक वैशाख, पर्याय क्रमांक दोनला काय आहे? ज्येष्ठ। पर्याय क्रमांक तीनला कार्तिक आणि पर्याय क्रमांक चारला आषाढ। तर तुम्हाला दिसत आहे एक ते चार पर्याय क्रमांकामध्ये मराठी महिन्यांची आपणास नावं दिलेली आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, यासाठी आपणास मराठी महिन्यांची नावे आणि त्यांची दिवस पाठांतर असायला हवीत, तरच आपण हा प्रश्न अचूक सोडवू शकतो। पहा विद्यार्थी मित्रांनो, पहिला पर्याय आहे वैशाख, किती दिवसांचा आहे? 31 दिवसांचा। दुसरा पर्याय आहे ज्येष्ठ, किती दिवसांचा आहे? 31 दिवसांचा। तिसरा पर्याय आहे कार्तिक, किती दिवसांचा आहे? 30 दिवसांचा। आणि चौथा पर्याय आहे आषाढ, किती दिवसांचा आहे? 31 दिवसांचा। तर पर्याय क्रमांक एक, पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक चार तीनही महिने 31 दिवसांचे आहे। तर पर्याय क्रमांक तीन कार्तिक हा महिना 30 दिवसांचा आहे आणि हा वेगळा आहे। म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कार्तिक। तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया, गटातनं बसणारे पद ओळखा। पर्याय क्रमांक एक आहे खो खो, पर्याय क्रमांक दोन आहे कबड्डी, पर्याय क्रमांक तीन आहे बुद्धिबळ आणि पर्याय क्रमांक चार आहे क्रिकेट। चला, तुम्हाला दिसत आहे सर्व कशाची नावं आहेत? खेळांची नावं आहेत। आता तुम्ही खेळ खेळता, मग बघा तुम्हाला पर्यायांच्या बाजूलाच सगळ्या खेळांची चित्रे दिलेली आहेत, ती चित्रं पहा, त्याच्यावरूनच तुम्हाला त्याच्यातील फरक लक्षात येईल। आपला पहिला पर्याय आहे खो खो, कुठे खेळतो? चित्रात दिसत आहे मैदानात खेळतो। त्याच्यानंतर दुसरा पर्याय आहे कबड्डी, कुठे खेळतो? मैदानात खेळतो। त्यानंतर तिसरा पर्याय आहे बुद्धिबळ, चित्रात पहा घरात खेळतो। त्यानंतर चौथा पर्याय आहे क्रिकेट, कुठे खेळतो? तर मैदानातच खेळतो, चित्रात दिसत आहे। तर अशा प्रकारे पर्याय क्रमांक एक, पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक चार असणारे सगळे खेळ आपण मैदानात खेळतो, तर पर्याय क्रमांक तीन बुद्धिबळ आहे आणि तो खेळ आपण कुठे खेळतो? तर घरात खेळतो। म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बुद्धिबळ। बालमित्रांनो, चौथ्या प्रश्नाकडे वळूया,
गटात न बसणारे पद ओळखा. पहिला पर्याय आहे आकाश, दुसरा पर्याय आहे गगन, तिसरा पर्याय आहे खग आणि चौथा पर्याय आहे नभ. या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, आपले समानार्थी शब्द पाठांतर असायला हवेत. म्हणूनच बघा या पर्यायामध्ये आकाश पर्याय क्रमांक एक, पर्याय क्रमांक दोन गगन आणि पर्याय क्रमांक चार नभ हे समानार्थी शब्द आहेत. तर पर्याय क्रमांक तीन खग म्हणजे पक्षी हा समानार्थी शब्द नाही आहे. म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन खग. चला बालमित्रांनो, स्क्रीनवरती दिसत आहे पुढचा पाचवा प्रश्न, गटात न बसणारे पद ओळखा. पहिला पर्याय आहे प्रतापगड, दुसरा पर्याय आहे सुवर्णदुर्ग, तिसरा पर्याय आहे सिंहगड आणि चौथा पर्याय आहे विशाळगड. या चारही पर्यायामध्ये तुम्हाला काय दिसतं आहे, तर किल्ल्यांची ही सर्व नावे आहेत. मग विद्यार्थी मित्रांनो, किल्ल्यांचा अभ्यास करताना आपल्याला विभागणी करावी लागते. पाण्यातील किल्ले कोणते, डोंगरी किल्ले कोणते, मैदानी किल्ले कोणते हे जर आपणास माहिती असेल तर हा प्रश्न आपण अचूक सोडवू शकतो. तर बघा पर्याय क्रमांक एक आहे प्रतापगड, डोंगरी किल्ला आहे, डोंगरामध्ये आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक दोन सुवर्णदुर्ग, हा पाण्यातील किल्ला आहे, आपल्याला हे माहीत असायला हवे. त्यानंतर पर्याय क्रमांक तीन सिंहगड, सिंहगड हा सुद्धा डोंगरी किल्ला आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक चार आहे विशाळगड, विशाळगड हा सुद्धा डोंगरी किल्ला आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक एक, पर्याय क्रमांक तीन आणि पर्याय क्रमांक चार हे तीनही किल्ले म्हणजेच प्रतापगड, त्यानंतर सिंहगड आणि विशाळगड हे तीनही किल्ले डोंगरी किल्ले आहेत. आणि पर्याय क्रमांक दोन वेगळा आहे, सुवर्णदुर्ग हा पाण्यातील किल्ला आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सुवर्णदुर्ग. मित्रांनो प्रश्न स्क्रीनवरती दिसत आहे सहावा प्रश्न, गटात न बसणारे पद ओळखा. पर्याय क्रमांक एक आहे मेंदू, पर्याय क्रमांक दोन आहे जठर, पर्याय क्रमांक तीन आहे यकृत आणि पर्याय क्रमांक चार आहे डोळे. प्रश्न पहिल्या तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे सर्व आपल्या शरीराचे अवयव आहेत. मग हा विज्ञान विषयातील प्रश्न आहे, तो तुम्हाला सोडवण्यासाठी तुमच्या शरीराचे सर्व अवयव आंतरेंद्रिय आणि बाह्येंद्रिय माहिती असायला हवीत. विज्ञानामध्ये तुम्ही अभ्यास केलेलाच असेल विद्यार्थी मित्रांनो. तर भा पर्यायांच्या बाजूला तुम्हाला चार चित्र दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे मेंदू. मेंदू कुठे असतो, आपल्या कवटीच्या आतमध्ये असतो, म्हणजे ते आंतरेंद्रिय आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक दोन आहे जठर. जठर कुठे असतं, तर आपल्या शरीराच्या आतमध्ये असतं, म्हणून ते सुद्धा आंतरेंद्रिय झालं. त्यानंतर पर्याय क्रमांक तीन आहे यकृत. यकृत कुठे असतं, आपल्या शरीराच्या आतमध्ये असतं, म्हणजे ते सुद्धा झालं आंतरेंद्रिय. पर्याय क्रमांक चार आहे डोळे. डोळे आंतरेंद्रिय नाही विद्यार्थी मित्रांनो, डोळ्याला आपण हात लावू शकतो, स्पर्श करू शकतो, म्हणजे ते बाह्येंद्रिय आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक एक, पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक तीन चित्रामध्ये सुद्धा स्पष्टीकरणात तुम्हाला दिसत आहे आणि मी सुद्धा सांगत आहे की पर्याय क्रमांक एक दोन आणि तीन आंतरेंद्रिय आहेत आणि पर्याय क्रमांक चार डोळे हे वेगळं आहे, ते बाह्येंद्रिय आहे. म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार डोळे.